हेलो गाइज, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। तर आज आपण आलो आहे रुईच्या गणपतीला। तर या ठिकाणी गणपतीचं अति प्राचीन मंदिर आहे व हा गणपती रुईच्या खोडापासून तयार झालेला आहे नैसर्गिकरित्या। इथे अनेक छोटी लहान मोठी मंदिरं आहेत, एक विहीर आहे, तुम्ही हा परिसर बघू शकता। येथे चतुर्थीला बुधवारी फार गर्दी असते, अनेक भाविक येथे नवस करून सत्यनारायण पूजा करतात। तर आता आपण मंदिराकडे जात आहोत। तर हे आहे गणेश भक्त देवराम बाबा यांनी हे मंदिर बांधलं आहे। तर हे आहे स्वयंभू श्री मांदार गणेश मंदिर, गंगाधरीला आहे, नांदगावपासून एकदम जवळच। तर जसं मी सांगितलं की रुईच्या खोडापासून हा गणपती इथे निर्माण झाला आहे व नंतर इथे हे मंदिर बांधलेलं आहे। निसर्गाच्या सान्निध्यात हे वसलेलं आहे, सो संध्याकाळी सकाळी खूप छान वाटतं इथे। तर तुम्हाला हे मी सांगितलंच आहे। पक्ष्यांचा किलबिलाट ही चालू आहे। तर आज आपण स्वयंभू मांदार गणेश मंदिर गंगाधरी या ठिकाणी आलेलो आहोत। साधारण नांदगावपासून 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे। या ठिकाणी हे उंबराचं वृक्ष आहे। तर या उंबराच्या वृक्षाला 9 नाथ प्रगट झालेले आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ते 9 नाथांचं इथं अवतार प्रगट झालेलं आहे। त्यांचे डोळे, नाक वगैरे सर्व इथं त्यांचे चेहरे दिसतात। तर अशा प्रकारे हे 9 नाथ आता सान्निध्य प्रगट झालेले आहे। जवळच इथं एक विहीर आहे, त्या विहिरीला भरपूर पाणी असतं। या ठिकाणी पाणी स्वच्छ राहण्यासाठी कासव सोडलेले आहेत। त्याचप्रमाणे हे गणपतीचं स्वयंभू मांदार गणेश मंदिर
फळापासून प्रगट झालेले आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हे रुईचं फूड आहे आणि त्या फळाला ही गणपतीची स्वयंभू अशी मूर्ती प्रगट झालेली आहे. आणि या ठिकाणी दर चतुर्थीला त्याचप्रमाणे गणेश उत्सवात या ठिकाणी हजारो भावी भक्त दर्शनाचा लाभ घेतात. या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम होतात, महाप्रसाद होतो. तरी असं हे भव्य दिव्य असं हे गणेश मंदिर स्वानंद निवासिनी गणेश भक्त देवराम बाबा यांनी हे मंदिर त्याची प्रतिष्ठापना केलेली आहे आणि त्यांची तर समाधी देखील आहे. तर अशा प्रकारे हे जागृत देवस्थान या ठिकाणी निर्माण झालेले आहे. धन्यवाद.